जळगाव नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। मागील काही दिवसांपासून तालुक्यासह शहरांमध्ये डेंग्यूसह पेशी कमी होणे, टायफॉइड यासारख्या आजाराने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत। शहरामधील सर्व खासगी दवाखाने गच्च भरलेले दिसतात। सध्या सामान्य माणसाची परिस्थिती इतकी बिकट आहे की घरी खायची सोय नाही तर खासगी दवाखान्यात पैसा लावणार कसा, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे। शहरामध्ये टुडुंब भरलेली गटारी, रस्त्यावर साचलेले पाणी किंवा रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छरांची संख्या वाढलेली आहे। यामध्ये डेंग्यूचे मच्छर व इतर आजाराने ग्रस्त करणाऱ्या डासांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याकडे नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसून नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे। एका ठिकाणी नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी हे कॅबिन बंद करून बसतात, सामान्य नागरिकांना भेटत नाहीत। दार बंद करून बसणारे मुख्याधिकारी यांनी गावामध्ये फेरफटका मारला नसल्यामुळे गावाची परिस्थिती किती बिकट झालेली आहे हे त्यांना खुर्चीवर बसून कशी समजेल। खुर्चीवर बसणाऱ्या मुख्याधिकारी हा गावामध्ये वाढलेल्या डासांची संख्या कमी करण्यासाठी फवारणी कधी करणार, असा मोठा प्रश्न नागरिक विचारत आहे। याच संदर्भात आज 30 सप्टेंबर रोजी समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष सय्यद नफीस यांनी केबिन बंद करून बसणारे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले की शहरामध्ये वाढलेल्या डासांची संख्या कमी करण्यासाठी औषधीची फवारणी करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले। यावेळी समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूजकरिता अर्शद इकबाल, जळगाव। आज समाजवादी पार्टी जळगाव जामोदराचे माननीय सीओ साहेबांना एक निवेदन दिया गया है। उस निवेदन में ये लिखा हुआ है कि जळगाव शहर के अंदर डेंगू को लेकर बहुत बड़ी परेशानी का सामना करना पड़ रहा है। हम मांग करते हैं सीओ साहब से कि जल्द से जल्द जळगाव शहर के अंदर डेंगू की फवारनी चालू करें, अन्यथा अगर ऐसा नहीं होता है तो समाजवादी पार्टी धरने आंदोलन करेगी और अपना विरोध दर्शाएगी।